हरिओम, मी रक्षाली विरा राणे, उपासना केंद्र बांदा. माझा मुलगा आता 3-4 वर्षाचा आहे आणि 2019 जे लॉकडाऊन चालू होतं त्याच्यात 2021 लॉकडाऊन हे झालेलं कमी झालेलं आणि परत जे लॉकडाऊन चालू केलेलं 2021 त्यावेळी माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळी म्हणजे आमची अँटीजेन टेस्ट केलेली, त्याच्यात माझ्या मिस्टरांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेली, कोरोना पॉझिटिव्ह आलेले. म्हणजे ॲक्च्युली वडिलांना घेऊन गेलेलो हॉस्पिटलमध्ये, पण ते सगळ्यांची अँटीजेन टेस्ट करत होते, आलेल्यांची प्रत्येकाची टेस्ट करत होते. माझ्यावर माझे 2 चुलत भाऊ होते, त्यांची पण केली आणि मिस्टरांची पण. म्हणजे एक टोटली 4 आमची अँटीजेन टेस्ट घेतली, त्याच्यात मिस्टरांचे 1-4 दिवसांनी रिपोर्ट आले की ते पॉझिटिव्ह आहेत म्हणून. मग त्यांना मी घरातच म्हटलं क्वारंटाईन व्हा, कारण त्यांचे सिमटम्स काहीच नाही होते. मग बापू कृपेने त्यांना मी उदी सुंदरकांड मातृवत्सल्य विंतानम वगैरे लावायला हे म्हणजे दिलं की तुम्ही हे वगैरे पठण करा, काहीच होणार नाही, तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही बापू, एवढी मला खात्री होती. कारण त्यांना फक्त रिपोर्ट पॉझिटिव्ह आले म्हणून सगळे गावातले वगैरे प्रेशराईज करत होते की तुम्ही अमुक करा, ओरोसला वगैरे जावा. ते त्यांचं सगळं ते चालूच होतं, हे वगैरे करा, ते करा, इकडे जावा, तिकडे जावा. पण बापूने त्याच्यातून म्हणजे जास्त हे कर न देता, म्हणजे एकतर वडिलांचं निधन झालं त्या ह्याच्यात होतीतच मी, पण मिस्टरांचं पण रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. आणि असं झालं की मिस्टरांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले म्हणून आमच्या घरातल्यांची म्हणजे माझे सासू सासरे आणि मुलगा आणि माझे म्हणजे आम्ही ते अजून 4 रिपोर्टही काढले. कारण घरात क्वारंटाईन व्यक्ती भेटले की सगळ्यांचेच रिपोर्ट परत टेस्टिंगला हे करतात, म्हणून ते आमचे 4 परत आमचे सगळ्यांचे रिपोर्ट हे केले, टेस्टिंग केले, अँटीजेन टेस्ट. त्याच्यात मिस्टरांचा आधी 4 दिवस आधी आला, 4 दिवस म्हणजे 3-4 तारखेला जूनच्या 3-4 तारखेला रिपोर्ट मिस्टरांचे आले आणि आमची 5-6 तारखेला आय थिंक 5 तारखेला रिपोर्ट हे घेतली, टेस्ट घेतली. आणि 6-7 तारखेला मुलाचा पण रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली की अरे बापरे, अजून किती हे होणार आहे, पुढे काय होणार आहे ते काही कळत नव्हतं, पण बापूवर विश्वास होता. आणि 3-4 दिवशी जेव्हा रिपोर्ट आले मिस्टरांचे, त्या माझ्या हातातले म्हणजे जे तिन्ही गोष्टी ह्या माझ्या स्वतःच्या लाईफ आयुष्यातल्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या होत्या, त्या सगळ्या खेचल्या जातात की काय असं वाटत होतं जे काय असेल ते. कारण मला गॅरंटी होती की माझा बापू माझ्याबरोबर मला कमजोर न होऊ देता मला त्यातून बाहेर काढेल. आणि मी माझ्या बाळाला म्हणजे तेव्हा तो 2-2.5 वर्षाचा होता, पण त्या लहान बाळाला ना बापू तेव्हा तो पण त्यांना लहानपणापासूनच बापूंचं म्हणजे एक जेव्हापासून बोलायला लागला आम्ही रामारामा गजर करायचो तेव्हापासून तो पण असा बोलता नाही आलं तरी असं हाताने डोलवत त्या अजून म्हणजे अजूनही तसंच करत होतो. पण त्यावेळी ना म्हणजे माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता की मिस्टरांचं बघू, मिस्टर कोविड सेंटरमध्ये वडील नाही आणि मुलगा क्वारंटाईन, मुलाला कोरोना, ते बापूंनाच माहिती त्यांनी मला कसं बळ दिलं. आणि मी रोज त्याच्याकडून त्याला उदी म्हणून घ्यायचे. ॲक्च्युली लहान मुलांची जबाबदारी कोविड सेंटर घेत नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं जे काही करेल ते तुम्हीच घरात हँडल करा आणि तुम्हीच त्यातून त्याला हे करा, त्याचे म्हणजे त्याची काळजी घ्या वगैरे. इतकं त्याने म्हणजे बापूने त्याला इतकं शांत केलेलं की अजिबात बाळाला म्हणजे कसलाही हे न होऊ नाही देता व्यवस्थित त्याच्याकडून हे करून घेतलं. आणि बापूंची उदी रोज झोपता उठता सकाळी वाहता झोपायचा, झोपताना यायचा तोंडात घ्यायचा आणि खायचं. बस मम्मी बापू आहेत ना, बापू बरं करणार, बापू पप्पांना लवकर घरी आणणार, असं म्हणजे तो मला आणखीन बळ द्यायचा की नाही मम्मी सगळं बरं होणार, पप्पा येणार लवकर घरी, असं करून ते बापूंनीच मला तितकं बळ दिलं की त्या तिन्ही गोष्टी माझ्या हातात म्हणजे एक दुःख होतं पण त्या दोन्ही गोष्टीतून मला बाहेर काढून व्यवस्थित माझ्याबरोबर आज माझी पूर्ण फॅमिली आहे आणि त्यातच मी खूप समाधानी आहे. हेच माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे बापू. खूप खूप अंबदने, लव्ह यू डॅड. हरिओम.